नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग गोवा, स्मिता येळकाराचो येवकार खबरो विस्तारान. कन्नडिगांनी कन्नड भवन उबारचे, कोणाची हरकत ना. स्वता सुवात विकती घेऊन भवन बांधले जाल्यार तुमचे तुमकाच उरतले. सरकाराकडेन जाग्यांची शॉर्टेज असा म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंतान कन्नड भवनाचेर भूमिका स्पष्ट केली. दिवचले कन्नडिगा 14वो संस्कृतीक सुवाळो झालो, थंय स्वामी चंद्रशेखर शिवाचार्यान कन्नड भवनाचो विषय काढलो. मुख्यमंत्र्यान हात फाफुडले. कर्मभूमी कन्नड संघ दिवचल, कन्नडा कल्चरल डिपार्टमेंट बंगळुरू आणि कर्नाटका जागृती वेदिके बंगळुरू वतीन दिवचले कन्नडिगा 14वो सांस्कृतिक सुवाळो झालो. मुख्यमंत्री प्रमोद सावंताचा भौमान झालो. स्वामी चंद्रशेखर शिवाचार्यान सुवाळ्यात कन्नड भवनाचा विषय काढलो. गोय सरकाराकडेन जागेची शॉर्टेज, कन्नडिगांनी सुवात विकत घेवची, कन्नड भवन उभारचे, तुमचे तुमकाच उरतले, कोणाची हरकत नसतली, मुख्यमंत्र्याची जाप. और उन्होंने कन्नड में जो मांग की है वो भी मुझे पता है. आपके सीएम बसवराज बोम्मई जी आप लोगों के बारे में हमेशा के लिए बात करते रहते हैं. आपके यहाँ के कुछ प्रॉब्लम हो तो भी वो बात करते रहते हैं. उनकी कंटिन्यूसली डिमांड भी है मुझे पता है. लेकिन देयर इज अ शॉर्टेज ऑफ लैंड इन द गवर्नमेंट. हम डायरेक्टली तो गवर्नमेंट की कौन सी लैंड नहीं है इसे देने के लिए. लेकिन आप लोगों ने कहा पे भी खुद लैंड खरीदा तो बाकी जो आप लोग जो भवन बनाने चाहते हैं वो आप खुद बनाने के लिए हमारी कोई हाजी नहीं रहेगी क्योंकि वो आपका भवन रहेगा. लेकिन हाली भायल्यान आयल्ले काय लोक झगडी केस्तावा मारतात. गोयचे कायदे नेम पाळात, मुख्यमंत्र्याचो उलो. इन दिनों कुछ लोग जो बाहर से आते हैं उनमें ही ज्यादा झगड़ा होते हुए हमें दिखाई देता है. इसीलिए मेरी रिक्वेस्ट है सभी लोगों से जब हमने गोवा में रहते हैं फॉलो द रूल्स ऑफ स्टेट. जो गोवा के खुद के हमारे जो रूल्स है वो सभी फॉलो करो. यहाँ पे एक दूसरे से झगड़ा मत करो. ये मेरी सभी से रिक्वेस्ट है. गोयात स्थायिक झाल्या कन्नडिगांक सरकाराचे सगळे लाभ मिळतात. सरकार केन्नाच भेदभाव करीना, मुख्यमंत्री उलयलो. गोवा में जिस तरह से आप इतने सालों से रहते आए हैं जो एक जनरेशन दो जनरेशन से भी ज्यादा यहाँ पे जो रहते हैं वो सब लोग गोवा गवर्नमेंट के बेनिफिट भी आप ज्यादा दिन यहाँ रहने से आप लोगों को मिलते हैं. हमारे सरकार ने कभी ना नहीं कहा है. जो बेनिफिट्स के लिए आप इलिजिबल है वो सभी बेनिफिट्स हमेशा के लिए आप लोगों को मिलते आए हैं. प्रुडंटा खातीर सिद्धार्थ कांबळी. आदलो प्रदेश अध्यक्ष गिरीश काँग्रेसी स्वतंत्रप्रस्त झाला. ताचे बीजेपीत गेल्ल्या 8 आमदारा आड सभापती मुखार अपात्रता याचिका. गिरीशाच्या अपात्रता याचिकेची माहिती प्रदेश काँग्रेसीचे पदाधिकारी वा आमदारांक ना. डॉमिनिक नरोना म्हणटा ताणें अशी अपात्रता याचिका घाल्या. खेरीज काँग्रेस खंय पार्टीची म्हणून अपात्रता याचिका घालपाची आसा. दिगंबर कामत, मायकल लोबो सहित काँग्रेसीतल्यान बीजेपीत गेल्ल्या 8 आमदारा आड निमाणे 2 महिन्यांनी 2 अपात्रता याचिका सभापती मुखार. मात ही याचिका काँग्रेसीन घालुना, प्रदेश काँग्रेसीचे आदलो अध्यक्ष गिरीशान घाल्या. आनीक एकलो डॉमिनिक नरोना म्हणटा ताणें अशीच एक अपात्रता याचिका घाल्या. गिरीशाच्या याचिकेविशीं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष वा आमदारांक कांयच म्हायती ना. काँग्रेसीन पार्टी म्हण अजून याचिका घाल्ली ना, ह्या सप्तकांत घालतले म्हण आमदार कार्लोस सांगता. पयलो हे हिशोब आसतालो वेदर कित्याक दे कॉल इट प्रोसिडिंग्स ऑफ द हाऊस. सो प्रोसिडिंग ऑफ द हाऊस ओनली मेंबरांनी काढूं जाता. बट सुप्रीम कोर्ट हॅज क्लॅरिफाईड अँड रुल्ड ऑन दीस एस्पेक्ट दॅट एनी सिटिझन कॅन फायल द पिटिशन. सो आतां सध्या तेणें गायले म्हण आनी अनेक कोणान गायले म्हण ते कसलो तेजेर हिशोब कांय प्रॉब्लम ना. जे प्रॉब्लम ना काँग्रेस पार्टी पासून घातले पिटिशन. आमी हांवें ड्राफ्ट पळयला, आमी रेडी करतले, हे विकात आमी घातले. आमी प्रुडंटा खातीर लौकिक शिलकार आनी नवसुराज साळगांवकार. 24 ज्युनियर स्केल ऑफिसरांतली घेतिल्ली प्री स्क्रीनिंग परिक्षेत 3000 141 उमेदवारूच पास. फुडें GPSC परिक्षेक भुरग्यांनी 1 ते 2 वर्सां आदींच तयारेक लागचें. GPSC अध्यक्षाचो उलो. GPSC लागपी सगळ्या खात्यांच्या पोस्टांक वर्साक एकूच परिक्षा घेवपाचो प्रस्ताव सरकाराकडेन 6 महिने झाले पेंडींग. फायल सचिवालयात खंय फायनल स्टेजींत.
जीपीएससी परीक्षेक लागता ते सगळे सिलेबस आणि आदल्यो प्रश्न आणि उत्तर पत्रिका जीपीएससीच्या वेबसाईटीचेर आसात. तरी आसतना 24 ज्युनियर स्केल पोस्टा खातीर प्री स्क्रीनिंग परीक्षेक बशिल्ल्या 3,000 उमेदवारातले फकत 141 उमेदवारूच पास झाले. 5% पासिंग ना. 24 पोस्ट आसले ज्युनियर स्केल ऑफिसर आणि तातून आमकां 3,000 सुमार ऍप्लिकेशन आयिल्ले आणि प्री स्क्रीनिंग म्हणून एक्झाम त्याचे नंतर 141 किती पास झाले ते. 3,000 ऍप्लिकेशन टू इतले कमी स्क्रीनिंग जाऊन इतले कमी जावपाक होय ते खूप कारणं असतात त्यांच्या. कित्याक आमचं तो मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात. लर्न हाऊ टू आन्सर दॅट एक्झाम विद इन दॅट टाइम. दॅट इज द ट्रिक. सो देअर प्रेपरेशन हॅज टू बी व्हेरी इंटेन्स. लॉट ऑफ स्टडी. And it is not that you can study for 1 month or 2 months. It's like 1 or 2 years you have to prepare for this civil service. So I'm advising those youngsters who want to come for the future for civil service, start preparing now. Material thing that check in the syllabus, all the website is available. Whatever you need is there. Syllabus asta, paper asta, paper aata ekuch nahi. From the beginning aata dekho paper asta the website. So they have to just prepare for it. There's nothing else. पोस्ट येता त्यांना परीक्षा घेऊचे परस तिन्ही खात्यां खातीर वर्षाक एकदाच परीक्षा घेऊपाचो प्रस्ताव जीपीएससीन 6 महिने आधी सरकाराक धाडिल्लो. वी हॅव अ कॉमन एक्झाम, कॉमन सिलेबस आणि तो प्रपोज आम्ही सरकाराक धाडला आम्ही इन द मंथ ऑफ मे आणि त्याच्या नंतर 2-3 रिमाइंडर सुद्धा धाडले आम्ही. सो वी आर जस्ट वेटिंग फॉर द गव्हर्नमेंट टू गिव्ह अप्रुव्हल सो दॅट वेन एव्हर द पोस्ट आर ॲडव्हर्टाईज वील ॲडव्हर्टाईज ऑल ऑफ द टुगेदर. सो मेनी पोस्ट इन द गोवा सिव्हिल सर्व्हिस, सो मेनी पोस्ट इन द गोवा पोलीस सर्व्हिस, सो मेनी पोस्ट इन द गोवा फॉरेस्ट सर्व्हिस. Have a common exam and then we can let the candidates who is successful choose whether he wants to go to Goa civil service or to Goa police service or to Goa forest service. The choice will rest with the candidate, just like it is happening with the UPSC, with the All India Service exams. But my proposal is government response ailo tumka na kaan chhe na to dalda main want me. Maybe they are examining it. We have sent reminders. Maybe we'll have to call a meeting and find out why exactly it is delayed, but we will do it. We'll follow up the case with them. या प्रस्तावाप्रमाणे यूपीएससी बसेन जीपीएससी परीक्षा पास जाल्लो भुरगो मागीर ज्युनियर स्केल राना खाते पुलिसेच्या खंयच्याय पोस्टा खातीर पात्र आसतलो. जीपीएससीन सरकाराक आज मेरेन 4-1 रिमाइंडर धाडल्यात, रिप्लाय ना. सुत्रां सांगता प्रस्ताव खंय फायनल स्टेजीर आसा. प्रुडंटा खातीर लौकीक शिरकार आनी सिनियर व्हिडिओ जर्नलिस्ट ओमकार फहारी. सरकारान एनवायरोमेंटल कंपेन्सेशन फंडाचो वापर करूंक म्हयन्या भितर एक्शन प्लान तयार करचो. ग्रीन ट्रिब्युनलाची ऑर्डर. पर्यावरणाचे लुकसान करतल्याकडच्यान सरकार फाईन एकठांय करता. वेगवेगळ्या पेनल्टीतल्यान सरकारान 2.5 कोटींचो फंड वसूल केला. एनवायरोमेंटल कंपेन्सेशन फंडाचो वापर पर्यावरणा खातीर करचो म्हणून एनजीटीन सांगला. पर्यावरण राखपा खातीर सरकारान एनवायरोमेंटल कंपेन्सेशन फंडाचो उपेग करचो म्हूण नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलान अर्ज दिल्या. मुख्य सचिवान 3 अतिरिक्त सचिवांची हाय पॉवर कमिटी करून महिन्या भितर हो फंड कशे तरेन वापरप ताचो एक्शन प्लान करपाचो. अशें जेन्ना फंड्स युटिलायजेशन आसता ते एका म्हयन्या भितर कमिटीन ताजेर कमिटी कॉन्स्टिट्यूट करून तांणी ताजेर विचार करचो ठरोवचे आनी जे कितें इश्यूज जे कितें कामां केल्यात ती स म्हयन्या भितर म्हळ्यार वेबसायटीचेर गोवर्मेंटान दवरचे. म्हळ्यार ताका लागून सगळ्या लोकांक कळटले आनी एक विश्वास येतलो की बाबा हे पयशे सारखे वापरतात म्हणून. प्लान आनी प्रक्रिया खंय सरकारान वेबसायटीचेर घालपाची. ते कॉम्पेन्सेशन म्हळ्यार पॉल्युटर पेज हो ताजो एक कन्सेप्ट आसा, तत्व आसा. आनी हाजे जेन्ना पयशे वतले फायनाचे सीएसआ कडेन आनी ताका जी ऑथॉरिटी दिला ते योग्य झाले, पण ह्या पैशांचो योग्य विनिमयही जावचो. ताका तातूंत मातशे ट्रान्सपरन्सी आसची अँड इट शूड बी यूज फॉर अ करेक्ट फोकस्ड पर्पज. ज्या गोष्टींतल्यान आमचो सैम एनवायरमेंट बरो जातलो, प्रोटेक्ट जातलो, किंवा जे कितें डॅमेज जाल्लें आसा ते डॅमेज कमी करप हाजे खातीर ते पयशे वापरपाक जाय. आणि हे वापरता असताना मला असे दिसतं की एखादी योग्य एक्सपर्ट कमिटी असची किंवा कोणी योग्य एनवायरमेंटातले ॲडवायझर असचे की ज्यांची मतं घेऊन ह्या हो जो किती फंड असतो तो वापरचो आणि ताका कितीतरी एक रेग्युलेटरी मेकॅनिझम जाय असे दिसतं की ताजो अयोग्य वापर जाऊ नजो. सूत्रांनी दिल्या माहितीप्रमाणे
प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि GCZMA कडेन दरेकी 1-1 कोटी जमल्यात. जाल्यार गोवा स्टेट एनवायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट अधिकारिणीचे तिजोरेंत 50 लाख आसात. हो सगळो फंड पर्यावरणाक लुकसाण करतल्यांक दिल्ल्या पॅनल्टींतल्यान आयला. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश घाडी. म्हापशां बोडगेश्वर देवळा फुडल्या ग्राउंडार मोटोक्रॉस चॅम्पियनशीप 2022 सर्ती वेळार एक्सिडेंट. मडगांव रुमडामळ हाऊसिंग बोर्डातलो रायडर आफताब लाडजी सोपलो. सर्ती वेळार त्याच्या मोटारसायकलीचो बॅलन्स वचून तो पडलो. फाटल्यान 2 मोटारसायकली पडल्यो. 1 मोटारसायकल ताचेर पडली. हॉस्पिटलांत व्हेल्ले कडेन ताणें प्राण सोडलो. म्हापसा भुरगीनी हांगासर एक रेसिंग इव्हेंट जाल्लो आयज, आनी तशेंच आफताब शेख हो भुरगो हांगासर पार्टिसिपेट जाल्लो, आनी तशेंच तो जेन्ना ट्रॅकार आसलो तेन्ना रेसिंग करी तेन्ना तेची गाडी स्किड जाली आनी तेची तो पडलो, आनी तेचे वयल्यान फाटसूनच्यो गाडयो आसल्यो त्यो तेच्यो तेचेर येवन 4-5 गाडयो पडल्यो, आनी तशेंच ताका कांय इंजरी जाल्ल्या कारणान हॉस्पिटलांत व्हरतले बांबोळे तेन्ना तेचो मृत्यू जालो. स्टुडंटा खातीर म्हापशेच्या 9 सरास सलगांवकर. घेऊया बारीक सब्रेक, पळत रावात प्रुडंट. मोपा विमानतळाक भाऊचे नाव दिवचे म्हणून मोपा विमानतळ नामकरण समितीन नेट धरला. मांद्र्या बांदोडकार उद्यानात समितीची बसका झाली. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, बाकीच्या मंत्र्यांक निवेदना, आमदार सगळ्या पंचायतीकूय निवेदना वतली. समितीन पंचायती कडेन तेको मागला. फुडल्या वर्सा भाऊच्या निर्माणाक 50 वर्सां. मोपाक ताचे नाव दिवन खंय मोठो दबाजो करचो. आम्ही पंतप्रधानांक निवेदन दिले आसा, मुख्यमंत्र्यांक आम्ही वेळोवेळी निवेदन दिले आसा, आता सुद्धा आम्ही सगळे जे मंत्री आसा त्यांना आम्ही सगळ्यांक ह्या पद्धतीची निवेदना भाऊसाहेब बांदोडकरचे नाव दिवचे हेची सगळ्या मंत्र्यांक आम्ही निवेदना पावली आसा. आणि आम्ही ह्या जे आमदार उरलेले आसा बाकी त्या आमदारांक सुद्धा आम्ही सगळ्यांक निवेदन तयार केले आसा आणि ती आम्ही आता ह्या 2 ते 3 दिवसात आम्ही ती सगळ्यांक पावतले. तसेच एक निवेदन आम्ही सरपंचांक केले आसा. सरपंच प्रत्येक विलेज पंचायतीच्या सरपंचांक आम्ही केले आसा आणि आम्ही ह्या निवेदनात मागणी केला सरपंचांकडे की तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या पंचायतींनी तुम्ही एक ठराव घ्या आणि त्या ठरावात तुम्ही भाऊसाहेब बांदोडकरचे नाव हे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळायचे असं ठराव घ्या. पुढच्या वर्षी 2023 लक्षात घ्या, भाऊंच्या महानिर्वाणांक 50 वर्षां जातात. निर्वाणाच्या महानिर्वाणाच्या 50व्या वर्षी अशीच भव्य दिव्य अशा स्वरूपाचे त्यांचे मेमोरियल या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाच्या रूपान उभे करण्यासाठी प्रयत्न करूया. नीती आयोगाचे नेमके खंयच्या कडेन चुकल्यात ते बीजेपी स्पष्ट करचे म्हणून विजय सरदेसायाची चॅलेंज. उद्देग मंत्री मावीन फेर मुख्यमंत्र्याक डिफेंड करपाक आयलो खरो, मात ताचे कडेन जापो ना. उद्देग मंत्री म्हणून खंय माविना कडेन निर्णय घेवपाची ताक ना. उद्देगा खातीर कांय केल्लेय ना. प्रेस कॉन्फरन्सान एकूय नीती आयोगाच्या फिगरांचेर ताणी कॉन्टेस्ट करूंक ना. हांव म्हणटा करा, सांगा तुम्ही नीती आयोग चुकला म्हणून. तांच्याच स्पोक्समॅनान प्रेस स्टेटमेंट काढून सांगलो की गोयच्या सरकारांक दिसता नीती आयोग चुकला जाल्यार खरे फिगर कितें ते सांगात म्हणून. आमचे कडेन फिगर ना कांय ना. आनी सकल्ले इंजिनाचो ड्रायव्हर फेलियराचो मेन रिझन कारण जे फेल जाता की तो ड्रायव्हर फेल जाला म्हणून आणि तो ड्रायव्हर रिप्लेस करचो हो आमचो डिमांड आसा. हो ओपोजिशन म्हणून डिमांड करपाक म्हाका रायटा. आता ताका डिपेंड करपाक मोवीन कितें म्हणटा की ना सगळे आयले विजय उरलो म्हूण तो फ्रस्ट्रेट जाला. आय कॅन अंडरस्टँड. आतां हांव बाबा मोवीनाक सांगूंक सोदतां, बाबा तूं इतलो सिनियर मिनिस्टर उलयतना कितें उलयता ते सदांच विचार करून उलय, कित्याक तुका उत्तर मेळटलें हें तुवें चिंतूंकूच जाय आशिल्लें. तुवें पयलीं सांगूंक जाय की बाबा खंयचे फिगर्स नीती आयोगाचे चुकल्यात हें तूं सांगूंक शकता ना. मागीर आतां कितें म्हणून उलयता तूं? तूं उलयता इंडस्ट्रीज मिनिस्टर. तुका कसलें रेलेवंस आसा इंडस्ट्रीज मिनिस्टर म्हणून? खंयची इंडस्ट्री येवपाक ते तुजे म्हऱ्यान येता? कोण येता तुजे म्हऱ्यान? येना. कित्याक थंय IPB म्हणून आसा. IPB म्हणटा तो सिंगल विंडो सिस्टम इनवेस्टमेंट प्रोमोशन बोर्ड जाचो चेअरमॅन मुखेलमंत्री तोच चलयता इंडस्ट्रीज डिपार्टमेंट. तूं फकत खुट्याचो माकड कसो आसा. आतां
साखळे बाजारातलो पार्किंगचो प्रश्न सोडवूक पालिकेन तात्पुरती व्यवस्था केल्या. बाजारात घरा आशिल्ल्यांच्यो गाडयो दवरपा खातीर मेकळे सुवातेर पार्किंग व्यवस्था केल्या. ह्या सुवातेर पार्किंग प्रकल्पाचो प्रस्ताव जिसुडा कडेन धाडला. प्रश्न रोखडो सुट्टलो म्हणून नगराध्यक्ष सांगता. एक लोकल असो डिमांड आशिल्लो की लोकल जी हांगा पयलीं जीं घरां आसा रेजिडेंशियल तेंच्यो ज्यो गाडयो खंय पार्क ते रस्त्यार गाडयो पार्क करून दवरताले जेतून करून केन्ना तरी चुकून कंजेस्टन हें कंटिन्युअस गाडयांचे मॉप जावन ब्लॉक जावन तो विशय आसलो. त्याच्या बरोबर त्यांच्या गाडयांचे सेफ्टी प्रिय विशयूय आसलो. हो विशय जेन्ना लोकल्सान ह्या हांगासले भंडारवाडा आसतलो काही मावळण तरी आसले बाजार एरियाचे लोक आसले ज्यांचा विषय जेव्हा त्यांनी आमच्याकडे मांडलो आम्ही टेम्पररी सोल्युशन म्हणजे ही जी आमची एरिया आसा ती माती फिलिंग करून लेवलिंग करून एक प्रोविजन म्हणून त्यांना आम्ही 15 गाडयांचे प्रोविजन ऑन मंथली बेसीस डेट इज अराउंड काउन्सील जे डिसाईड करतले एका महिन्याक 1,000 किंवा 1,500 रुपया सुमार मंथली बेसीस आम्ही त्यांना अलॉट करतले तिथून करून रस्त्यार गाडयो त्यांच्यो उरच्यो ना त्यांच्यो गाडयो सेफ उरतले कारण आमचं सेक्युरिटी आसा. आल्ल्या रस्त्या कुशीक बेकायदेशीर पद्दतीन गाडयो पार्क करूंक मेळच्यो ना. रस्तो क्लियर करपाचें उतर ट्रॅफिक पुलिशेन दिलां. रस्त्या कुशीक बेमालकी गाडयो उखलपाची प्रक्रिया सुरू करतले. ट्रॅफिक PI गौतम साळुंकेन थळावे BJP मागणे उपरांत इन्स्पेक्शन केलें. बरोबर थळावी पंचूय आशिल्ली. सो आयज आमी कितें केलें, हांवें PI फोन मारलो आमच्या मायना कुडचोरी आनी ट्रॅफिकाक मातशें इन्स्पेक्शन करया म्हूण. कितें वेरी प्रॉब्लेम जाता आनी ग्रामसभा जाल्या संडे आमची लास्ट संडे तेन्ना त्या पंचाचें एलिगेशन करता लोक की पंच पयशे घेवन इंगलुगार गाडी दवरता म्हूण. पूण हे पंच 7 वर्सां जालीं एवरी मिटींगे ते सांगता हें काडपा जाय हें काडपा जाय बट कितें जालें सरपंची जायन गेले तेन्ना इंक्लीन आसलें पूण आतां तेजे उपरांत सरपंच जावन गेले तेजे उपरांत आतां आनकोच स्टार्ट जालें. ते सरपंच आशिल्ले ते दोनांक गाडी पार्क जायनासल्यो. हय 800 इकता टॉवल इकता मागीर मॅट इकता हिंगा मुखार ज्यूस इकता मागीर आख्खो रस्त्यार आतां तो 800 इकीत तेजी 37 रस्त्यार आसता अगदी आनी ही हायवे स्टेट सो हें क्लीन जावपाक लागून आमी आयज इन्स्पेक्शन दवरलें. आतां पुलिसान सांगलां विदीन 4 डेज हें सगळें क्लियर जाता म्हूण. वी हॅव जस्ट पूट अ प्रोपोजल टू द पंचायत आनी आय थिंक इट्स ऑन गोईंग बट आय थिंक मोर दॅन इम्पॉर्टंट दे शूड पूट अ बोर्ड सो दॅट पीपल लायक अस कॅन जस्ट सेटिस से लूक देर इज अ बोर्ड देर इफ द बोर्ड इज देर दॅन वी कॅन नो पार्किंग बोर्ड एज सिंपल एज दॅट शी शूड टेक अबाउट 5 इयर्स टू डू ऑल जस्ट अ एडमिनिस्ट्रेटिव थिंग भरपूर एफर्ट आसता to remove all these vehicles and todesh ek dum tin abandoned vehicle asa so I have requested panchayat to give me space wherein I can tow them and keep these vehicles. First we'll give notice to the owners so other katta bar yan ala we will tow these vehicles and keep it at the panchayat place. Hi ashili sakalchi update parat rokhdech meluya pronta follow karat website twitter app facebook tata sky app jio tv app be prudent be safe. Keep watching Prudent.